आपण आज लाईन अँड प्लेनचे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन बघत आहे. दोन तीन एक्झाम्पल होऊन गेलेले आहे. आता थोडे अजून जे आहे रिपीटेड आहे. लक्षात घ्या, आता जो आपण लेक्चर घेणार आहे हा जो क्वेश्चन आहे हा मोस्टली रिपीटेड क्वेश्चन आहे, जास्तीत जास्त रिपीटेड आहे. मागच्या वर्षी बी आला होता, त्याचा अगोदर पण आला होता, त्याच्या नंतर अगोदर पण आला होता. म्हणजे 2013 पासनं तर आतापर्यंत मॅक्झिमम टाइम प्लेन्स लाईन अँड प्लेनचे हे क्वेश्चन विचारले गेले आहेत. त्याच्यामध्ये वेक्टर बी येतो, त्याच्यामध्ये लाईन पण येतो, प्लेन येतो, आणि 3D ज्योमेट्री बी येते. 3D ज्योमेट्री म्हणजे कसं रे, 3D फिगर असते, पॉइंटला सॅच्युरेट केलं जातं. 3D म्हणजे 3D कशावरनं, त्याचे 3 व्हॅल्यू असा XYZ म्हणून ती 3D ज्योमेट्री म्हणतो आपण त्याला. आलं लक्षात. याच्यामध्ये मागे आपण बघितलं लाईन अँड प्लेन्स मध्ये कोणकोणत्या प्रकारचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतो, त्याचे बेसिक कॉन्सेप्ट कोणते पाहिजे आपल्याला, ओके, माहीत कोणते पाहिजे, त्याचे बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे. नंतर तो कसा सॉल्व्ह करायचा आहे, आपल्याला इथं जास्त वेळ न लावता कमी वेळेमध्ये ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, हे शिकण्यासाठी आपण इथं आपलं लेक्चर अटेंड करतोय. लक्षात, जेवढे पण क्वेश्चन करेल त्याचे हे क्वेश्चन जे आहे ना, हे रिपीटेड क्वेश्चन, याची प्रॅक्टिस व्यवस्थित करा. बस हे 101 पासून येतील. फक्त एकच गोष्ट असेल की याच्यामध्ये व्हॅल्यू चेंज होतील, दॅट्स इट, दुसरं काही नाही. द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू द दिस पॉइंट, या पॉइंट मध्ये पासिंग होतोय, अँड परपेंडिक्युलर टू द लाईन. आता लक्षात घ्या, हे दोन जे लाईन आहे हे परपेंडिक्युलर पास करतात असं आपल्याला सांगितलेलं आहे. लक्षात घ्या, एक वेक्टर आहे, असा एक वेक्टर आहे. एक वेक्टरला ही एक लाईन परपेंडिक्युलर पास होते आणि ही एक लाईन परपेंडिक्युलर पास होते. लक्षात घ्या कसं आहे. आता जर मी ही लाईन घेतली, ही लाईनला जर मी ही अशी पास केली तर ही इथं परपेंडिक्युलर पास होते, हा का, इथं परपेंडिक्युलर नाही तर इथं परपेंडिक्युलर पास होते. आणि एक दुसरी लाईन अशी पास होते, बघा मी कसं करतो, बघा एक लाईन अशी पास होते, एक लाईन अशी पास होते, हा का, एक लाईन अशी, एक लाईन अशी, पकडून घ्या. नाहीतर आपण एक काम करतो, मी असं ठेवतो, बघा एक लाईन अशी पास होते, हा, आणि एक लाईन अशी पास होते, आणि एक पॉइंट जो आहे, एक पॉइंट दोन्ही मध्ये कॉमन आहे, तो एक पॉइंट आपल्याला हा दिलेला आहे. जो इकडे इंटरसेक्ट होत आहे ना, हा पॉइंट आपल्याला दिलेला आहे. काय दिलेला आहे, 3 - 1 आणि 2 दिलेला आहे. जी याचा म्हणणं जी पास होईल, याचा म्हणणं जी पास होईल, ती ही लाईन या लाईनला काय असेल, पॅरलल असेल. लक्षात आलं का, 3D ज्योमेट्री आहे. इथं ते इंटरसेक्शन असं नाही दिसणार तुम्हाला, ते वेड बागडे, ते 3D 3 डायमेन्शनल व्ह्यूज आहे, ओके. 3 डायमेन्शनल व्ह्यूज मध्ये एक जर लाईन अशी पास होत असेल, दुसरी लाईन अशी पास होत असेल, तो खालच्या साईडला ती एकमेकांना टच होत असेल, एकमेकांना अशी टच होईल ती की ती एकमेकांना टच, त्याच्यामध्ये एक पास आपण लाईन पास करू शकतो. म्हणजे असे दोन लाईन असतील, सपोज असे दोन लाईन आहे, बघा गॅप किती त्याच्यामध्ये, खूप गॅप आहे. तर मी असं केलं तर मला एक पॉईंट दिसतो ना क्रॉस, कळलं का नाही, ही लाईन याचा म्हणणं पास होते आणि ती कशा कशा सोबत आहे, याच्यासोबत पारलेलं आहे. तर इथे काय करायचं असतं, हा तुमचं हे जे तुमचे लाईन असतं, हा आर आणि हा आर, याच्यामध्ये तुम्हाला बी बघायचं आहे. याच्यामध्ये तुमचा हा बघा लॅमडा बी आणि हा बी न्यू बी. इथं लॅमडा बी चं याला बी कन्सिडर करा आणि या दोन्ही या दोन्हीच्या जागेवर हे तुमचे पॉइंट आहे. बघा काय करायचं आपल्याला, मी काय करतोय की ही जी लाईन पास होत आहे तिचा आपल्याला काय करायचं, पॉइंट काढायचं, बस तिची लाईनचं इक्वेशन बनवायचं आहे. आता लाईनच्या इक्वेशन साठी या फॉर्मेट मध्ये मला पाहिजे, आता फॉर्मेट मध्ये पाहिजे तर मला त्याचा आर बनवावा लागेल, बरोबर की नाही. आर ने बनवला डायरेक्ट पण काढता येतं, पण कन्सिडरेशन समजा डायरेक्ट कसं निघणार, बघा तुमचा एक्स दिलेला आहे, वाय दिलेला आहे, झेड दिलेला आहे, ओके. तुम्ही डायरेक्ट बघू शकतात, एक्स दिलेला आहे, चेक करा, हा मायनस, हा मायनस थ्री होईल इकडे, X - 3, हा X - 3, X - 3, X - 3, हा X+3 आहे, हा कट होऊन जातो. डोक्यात आलं का कसं केलं, पहिलं तुम्ही हे चेक करायचं, मग बीला फाइंड आउट करता. बीला कसं करता मी तुम्हाला सांगेल. इथं जेव्हा आपण परपेंडिक्युलर येतो ना, तेव्हा तुम्हाला इथे क्रॉस प्रोडक्ट करायचं असतं. पहिलं आता दुसरं चेक करून घेऊ. आता वायचं चेक करा, वायची व्हॅल्यू मायनस, इकडे -1 आहे, म्हणजे इथं प्लस राहायला पाहिजे. हा प्लस आहे, प्लस आहे, प्लस आहे, प्लस आहे, म्हणजे यार सगळे
करेक्टच वाचतोय मला, मग दुसरीकडे जाईल झेडला बघेल, नंतर टू राहायला पाहिजे म्हणजे इथं मायनस टू राहायला पाहिजे, हा प्लस आहे, हा प्लस मायनस टू मायनस हा कट होऊन जाईल. बघा आता तुमच्याकडे दोन ऑप्शन उरले, दोन ऑप्शनचा तुमच्याकडे आन्सर आहे, ए ए आणि डी यांच्यापैकी तुम्हाला व्हेरीफाय करायचंय. तर तुम्हाला काय करावं लागेल, ए बी सी म्हणजे कोणाचे, याला आपण डायरेक्शन रेशो म्हणतात. हे जे मी तुम्हाला मागे बोललो होतो ना डायरेक्शन रेशो, हे जे खालती लिहिलेले असतात ना हे डायरेक्शन रेशो असतात, आपल्याला डायरेक्शन रेशो काढावा लागतील. आणि डायरेक्शन रेशो कशी काढतात, बघा दोन दिलेला आहे त्याचं म्हणणं डायरेक्शन रेशोचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे म्हणजे बी क्रॉस बी असं करायचं. आता यांचं डायरेक्शन आता क्रॉस कसं करता तुम्ही, आय जे आणि के करा बरं, मग लिहा टू मायनस टू आणि वन, याचा आयचा वन मायनस टू आणि टू करा तर बरं, आता करा यांचं क्रॉस मिळेल काय येईल बरं. आय क्रॉस मायनस फोर, मायनस फोर म्हणणं मायनस मायनस प्लस टू, टू कट केला तर मायनस टू उरेल बरोबर ना. ओके आता इकडे जे जेव्हा घेऊ तिकडे मायनस पुढे घेऊ, जे करू ब्रॅकेट मध्ये, याला क्रॉस करा, हा फोर झाला, फोर मायनस वन म्हणजे थ्री झाला, प्लस के इथे काय होईल बरा, याला क्रॉस करा, याच्या सोबत मायनस मायनस फोर मायनस टू म्हणजे प्लस मायनस फोर मायनस टू होऊन जाईल बरोबर. बघा लक्षात घ्या, हा झाला तुमचा मायनस फोर, मायनस फोर म्हणणं प्लस फोर गेला, सॉरी प्लस टू गेला तर मायनस टू उरतो, कारण मायनस मायनस प्लस होऊन जातो ना. ओके नेक्स्ट, इथं डिटर्मिनंट सिम्पल डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं मी, मायनस टू आय इकडे मायनस थ्री जे आणि मायनस थ्री टू के वेक्टर देऊन द्या. ओके आता चेक करा तुमचा आय जे के चा कोएफिशियंट आलेला आहे. आता इथं व्हॅल्यू तुम्हाला भेटली, इथं मायनस बघा याची याची एची व्हॅल्यू मायनस टू मायनस थ्री आणि मायनस टू असं आलंय बरोबर. चेक करा आता मायनस सगळे मायनस दिसत आहे नाही दिसत, आता काय करायचं, सगळ्यांना मायनसने मल्टिप्लाय करून द्यायचं, सगळ्यांना प्लस करून द्या, कळलं का, डिनोमिनेटर आहे काही प्रॉब्लेम होत नाही. मग बघा टू थ्री टू, टू थ्री टू कुठे आहे बघा, या दोन्हीपैकी टू थ्री टू, टू थ्री टू नाही, हा नाही, हा चुकतोय, म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन आहे ए. डोक्यात आलं का, समजले का, बघा आपल्याला फक्त क्वेश्चनला चेक करून किती वेळ लागला, किती यावा लागला आपल्याला, खूप कमी, अंदाज असे क्विक निघाल पाहिजे आन्सर्स, कळलं का. जेव्हा आपण आता परपेंडिक्युलर सांगितलं पॉईंट सांगून दिला, तर मी पहिली प्रायोरिटी काय असते माझी, एक्स एक्स वाय झेड ची व्हॅल्यू चेक करून घ्या करेक्ट आहे का नाही. ओके करेक्ट आहे का नाही चेक करा, एक्सची व्हॅल्यू वन आहे म्हणजे हा आहे, आहे प्लस वन आहे, हा ठीक आहे, सगळे करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. नंतर टू, याची व्हॅल्यू टू आहे, मायनस टू पाहिजे, हा मायनस टू आहे, हा मायनस टू आहे, मायनस टू आहे, सगळे मायनस टू आहे म्हणजे करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. हा इथं मायनस थ्री पाहिजे, मायनस थ्री, अरे इथं तर सगळे करेक्ट आहे, इथं तर सगळे करेक्ट आहे, आता काय करावं लागेल, याला चेक करायचं, लक्षात याला चेक करायचं आणि मग करायचं. पण आपले व्हॅल्यू मी लिहून घेतो, आपली जी पहिली प्रायोरिटी असेल ती एक्स मायनस वन इज इक्वल टू वाय मायनस टू इज इक्वल टू झेड मायनस थ्री, याचा मध्ये चेंज होणार आपल्याला फक्त इथं इथं आणि इथं, हे तीन जागा भरायच्या बस. कसं काढणार, पहिले बघायचं रे दोन्ही इक्वेशन बघायचे, दोन्ही इक्वेशनचं आपल्याला काय दिलेलं आहे, बी दिलेलं आहे, बघा काय ते बी दिसतंय तुम्हाला, हा बी डायरेक्शन रेशो दिसतंय ना, त्याच्याने तुम्ही करा ना इक्वेशन बनवून घ्या, बनवता येतात ना, वेक्टर म्हणजे वेक्टर मध्ये बनवून घ्या, वेक्टर मध्ये नाही बनवा, डाय घ्या मग बी क्रॉस बी. आता बी क्रॉस बी कसं करणार बरं, इथं लिहिणार आय जे आणि के, मग लिहा जसं तसं उतरवून द्या, दुसरं काही नाही करायचंय, वन टू फोर टू टू वन, जरा सॉल्व्ह करा काय येईल बरं आन्सर, हा आय आलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, टू टू मायनस एट किती झाला रे, मायनस सिक्स, मायनस जे काय येईल बरं, वन
वन मधन मायनस एट किती झाला, मायनस सेवन, बरोबर, प्लस के. वेक्टर लिहायचं विसरायचं नाही. इथं काय होईल बरं, हा के झाला तर हा झाला टू, टू मधनं फोर गेले मायनस टू, तर तुमची व्हॅल्यू काय आला, मायनस सिक्स आय वेक्टर मायनस मायनस प्लस सेवन जे वेक्टर, आणि इकडे काय झाला मायनस टू के वेक्टर, बरोबर. हे तुमचा बी आला. आता चेक करा रे, आता चेक करा आहे का नाही, तुम्हाला काय चेक करायचं आहे, मायनस सिक्स. आता तुमचा हा आला मायनस सिक्स सेवन अँड टू मायनस टू, ए बी सी तुमचा आलेला आहे, चेक करा. मायनस सिक्स प्लस आहे का नाही, इथं आहे पण इथं तर प्लस मायनस नाही आहे, इथं आहे, इथं तर सेवन मायनस, इथं सिक्स. अशा टायमाला काय करायचं, सगळ्यांना मायनसने मल्टिप्लाय करायचं. मी मागे पण बोललो तुम्हाला इकडे मायनसने मल्टिप्लाय करायचं, साईन व्हेरीफाय न होत असेल. जर मी मायनसने मल्टिप्लाय केला तिन्हींना, तर हा सिक्स होऊन जाईल, हा मायनस सेवन होऊन जाईल, आणि हा टू होऊन जाईल. आता बघा कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ए इज द करेक्ट ऑप्शन. सो युअर आन्सर इज दॅट. म्हणजे इथं काय लिहिलं जाणार तुमचं, सिक्स मायनस सेवन अँड टू, दिस इज युअर ए ऑप्शन इज करेक्ट. कळलं का, जर दोन लाईन परपेंडिक्युलर आहे आणि त्यांचा मी डॉट प्रोडक्ट घेतला तर त्याची व्हॅल्यू काय होते, झिरो होते. सपोज तुमचा हा एक ए वेक्टर माना, हा बी वेक्टर माना, यांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि इक्वल टू झिरो करायचं. एकदम सिम्पल, जास्त काय तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नाही आहे, करायची गरज नाही. फक्त तुम्हाला डॉट प्रोडक्ट करायचं आहे आणि तुमचा आन्सर काढायचं. का बरं, कारण आन्सर वगैरे लांबडा इज अ स्केलर, अलक्षात, कारण याच्यामध्ये आन्सर स्केलर मध्ये आलेलं आहे. लॅमडाच्या व्हॅल्यू इथं व्हॅल्यू स्केलर असते, डिनोमिनेटरला अलग लक्षात, ए बी सी ची व्हॅल्यू अलग लक्षात. मग ते आन्सर पण आपल्याला स्केलर वेक्टर मध्ये पाहिजे, सॉरी स्केलर प्रोडक्ट मध्ये पाहिजे. आता स्केलर प्रोडक्ट जो असेल तो आपल्याला झिरो इकडे देतो, लक्षात घ्या. परपेंडिक्युलर असेल तर दोन लाईन आहे, सपोज ही ए लाईन आहे आणि ही बी वेक्टर, ए वेक्टर बी वेक्टर आहे, या दोनचा डॉट प्रोडक्ट परपेंडिक्युलर काय असतो रे, झिरो असतो, लक्षात घ्या का. मग मी काय इकडे काय करतो, याचे कोइफिशियंट म्हणजे हा याचे डायरेक्शन रेशो आणि याचे डायरेक्शन रेशोचा मल्टिप्लिकेशन, म्हणजे फॉर्म्युला काय असतो, ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू इज इक्वल टू झिरो. हा फॉर्म्युला तुम्हाला युज करायचा आहे, एकदम सोपा आहे. मग काय करायचा तुमचा ए वन इकडे, पण प्रॉब्लेम काय आहे बघा, स्टँडर्ड फॉर्मॅट आहे का, स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये का, स्टँडर्ड फॉर्मॅट आपला काय असतो, एक्स मायनस एक्स वन अपॉन ए असतो, हा इज इक्वल टू वाय अपॉन वाय मायनस वाय वन अपॉन बी असतो, इज इक्वल टू झेड मायनस झेड वन अपॉन सी असतो, बरोबर की नाही. पण बघा लक्षात घ्या, हे नसतील तर त्यांना अरेंज करावं लागतं, लक्षात घ्या. बघा हा काय पाहिजे, एक्स मायनस वन पाहिजे ना, पण इथं एक्स प्लस वन मायनस एक्स देऊन दिलं, बरोबर की नाही. तर त्याला काय करायचं, आपल्याला ऍडजस्ट करायचं, प्लस करायचं. मग काय करायचं, मायन याचं म्हणणं बघा, मायनस साईन काढायची बाहेर, याचं म्हणणं मायनस साईन. बघा मी सगळे इक्वेशन व्यवस्थित लिहून घेतो, आणि जर 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 इथं एकदम स्टँडर्ड फॉर्मॅट मध्ये दिलं असेल, काहीच करायची गरज नाही, फक्त मल्टिप्लाय करायची. मी तुम्हाला सांगेल फक्त मल्टिप्लाय करायची गरज आहे, दुसरं काहीच करायची गरज नाही. पण पहिले हे बघून घेऊ, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहून घ्या या इक्वेशनला. या इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी मला हा प्लस पाहिजे, म्हणजे मी मायनस बाहेर काढून घेईल. मायनस बाहेर काढला तर हा काय होऊन जाईल, एक्स मायनस, आता हा मायनस होऊन जाईल, याचं म्हणणं मायनस काढला तर मायनस वन अपॉन थ्री, तर हा मायनस साईन काय करायचा, खाली देऊन द्यायचा. हा झाला तुमचा स्टँडर्ड फॉर्म, बरोबर, एक्स मायनस एक्स मायनस एक्स वन अपॉन मध्ये थ्री मायनस थ्री इज इक्वल टू. आता बघा मी तुम्हाला मागे काय बोललो होतो, जर सेवन असेल पुढे तर सगळ्यांना कशाने डिवाइड करायचं, सेवनने. तर याला सेवनने डिवाइड केला, हा होऊन जातो वन, म्हणजे वाय होऊन जातो मायनस, याला मी सेवनने डिवाइड केलं तर काय होऊन जाला, टू फोर्टीन आहे म्हणून टू होऊन जाईल, टू जा अपॉन टू लॅम्बडा दिलेला आहे, तर याला पण काय करा रे, टू लॅम्बडा बाय सेवन. डोके झाला, काय करतो मी पुढे जाऊ, इथं इथं तर स्टँडर्ड फॉर्म आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग तुमचा हा लिहू शकता तुम्ही झेड मायनस थ्री बाय टू, काय प्रॉब्लेम नाही, कारण झेड मायनस झेड वन आहे, फॉर्मेट मध्ये आहे, या फॉर्मेट मध्ये आहे. ओके, आता बघा, आता इथं बघा, हा फॉर्मेट तर झाला, पण आता दुसरं इक्वेशन बाकी आहे, बरोबर की नाही. आता दुसरं इक्वेशन कसं काढणार बघा,
दुसऱ्या इक्वेशनला काय करायचं, याला अरेंज करायचं पहिले आणि कशाने डिवाइड करावं लागेल, सेव्हनने. याच्या म्हणणं मी मायनस साईन काढेल, मी जर याचं म्हणणं मायनस साईन काढेल, मायनस साईन काढला तर सेव्हन एक्स पुढे होऊन लागेल, सेव्हन एक्स मायनस सेव्हन होऊन जाईल आणि डिनॉमिनेटरला थ्री लॅमडा होऊन जाईल, बरोबर का? ओके मी मग इकडे काय करणार, मी सिंपल आहे, इथं हा मायनस इथं खाली घेऊन देईल. पण एक गोष्ट पाहिजे मला इथे ना, सेव्हन पाहिजे का बर, अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला, अकॉर्डिंग टू फॉर्म्युला ऑफ लाईन, त्याच्यामध्ये आपल्याला एक्स एकटा पाहिजे. इथं सेव्हन आहे, सेव्हन ने डिवाइड करून दे सगळ्यांना. सेव्हनने जर मी इकडे डिवाइड केलं तर हा वन होऊन जाईल, हा पण तुमचा वन होऊन जाईल, आणि इथं सेव्हन ने डिवाइड केलं तर हा सेव्हन होऊन जाईल. बघत आलं कसं केलं. आता पुढे जातो इक्वल टू, नंतर काय तुमचा वाय, हा तर स्टँडर्ड फॉर्मेट आहे, म्हणजे वाय मायनस फाईव्ह अपॉन वन हा स्टँडर्ड फॉर्मेट आहे, इज इक्वल टू सिक्स. ओके, हा स्टँडर्ड फॉर्मेट नाही, याचा म्हणजे मायनस साईन काढा. मायनस साईन जर मी काढला, हा काय होऊन जाईल तुमचा झेड मायनस सिक्स बाय फाईव्ह, पण हा मायनस साईन मला खाली पाहिजे, खाली घेऊन घ्या. आता लक्षात घ्या रे, तुमची ए ची व्हॅल्यू इथं, ए बघा तुमचा हा ए बी सी, हा तुमचा ए बी सी, हा ए वन बी वन सी वन, तो ए ए टू बी टू सी टू, लक्षात. आता काय काम करा, या फॉर्म्युलामध्ये टाका, या फॉर्म्युलामध्ये टाका ए इंटू बी, म्हणजे या दोनचे ऍडिशन, मायनस थ्री मल्टीप्लाय बाय मायनस थ्री पाय बाय सेव्हन प्लस बी, बी काय तुमचा टू लॅमडा बाय सेव्हन मल्टीप्लाय बाय, याचा काय आहे तुमचा वन प्लस, इथं टू आहे, टू मल्टीप्लाय बाय मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. आता सॉल्व्ह करू, बघा हा थ्री आणि हा थ्री, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, म्हणजे थ्री थ्री चा नाईन लॅमडा पाय बाय सेव्हन प्लस, हा तर वन सोबत टू लॅमडा बाय सेव्हन इज इक्वल, सॉरी हा काय होईल तुमचा मायनस टेन, मायनस टेन इज इक्वल टू झिरो, टेनला तिकडे पाठवून द्या रे, आणि यांना दोन्हीने एकत्र घेऊन घ्या, सेव्हन कॉमन येऊन गेला, नाईन लॅमडा प्लस टू लॅमडा एकत्र आला, हा तिकडे गेला तर हा प्लस टेन होऊन गेला, सेव्हन तिकडे गेला तर काय होऊन जाईल तुमचा सेव्हन्टी, म्हणजे इकडे आणि यांचे दोनचे ऍडिशन इलेव्हन लॅमडा इज इक्वल टू सेव्हन्टी, बरोबर की नाही. मग हा इलेव्हन तिकडे गेला तर लॅमडाची व्हॅल्यू आली सेव्हन्टी बाय इलेव्हन, आणि जस्ट चेक इट दिस व्हॅल्यू इन द ऑप्शन सेव्हन्टी बाय इलेव्हन, सो सेव्हन्टी बाय इलेव्हन इज द सेकंड ऑप्शन. बघा या क्वेश्चन मध्ये थोडस अंडरस्टँडिंग करा, हे सगळं स्टँडर्ड फॉर्म मध्ये, हा आणि हा स्टँडर्ड फॉर्म मध्ये, त्या दोन्हींना पहिले कन्वर्ट करून घ्या आणि व्यवस्थित लिहून घ्या, नाही जर करता आलं डायरेक्ट पण करता येतं, पण कम्प्लीट करायचं स्टँडर्ड फॉर्मिंग कम्प्लीट करायचं, कळलं का, याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणायचं, स्टँडर्ड इक्वेशन मध्ये आणायचं, याच्या सोबत कोणताच कोएफिशिएंट नको. मग काय करायचं, पहिले तर काय करतो आपण, इथं लिहितो एक्स मायनस टू ने डिवाइड केलं तर एक्स मायनस हा टू ने डिवाइड केलं तर टू होऊन जाईल, हा खालती पाय बाय टू होऊन जाईल, बरोबर, इज इक्वल टू वाय मायनस वन बाय टू इज इक्वल टू झेड मायनस थ्री बाय वन, हे झालं. दुसरं इक्वेशन तुमचं एक्स मायनस वन अपॉन वन इज इक्वल टू, इकडे थ्री आहे, थ्री ने डिवाइड करून द्या, थ्री ने डिवाइड केलं तर वाय मायनस वन अपॉन टू, सॉरी वन अपॉन थ्री अपॉन मध्ये लॅमडा बाय थ्री, नंतर इथं इज इक्वल टू स्टँडर्ड फॉर्म मध्ये झेड मायनस टू अपॉन वन. आता झालं तुमचं आन्सर, आता तुमचा ए ए सोबत याच्या सोबत मल्टिप्लाय प्लस, डायरेक्ट करा, जास्त वेळ लावू नका, डायरेक्ट करा. इथं काय करणार, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे लॅमडा बाय टू प्लस या दोनचं मल्टिप्लिकेशन टू लॅमडा बाय थ्री, या दोन्हीचं मल्टिप्लाय वन वन जा प्लस वन इथं इज इक्वल टू झिरो, झालं. किती किती वेळ लागणार फॉर्म्युला बनवून लिहायचे, डायरेक्ट अप्लाय करून द्यायचे. ओके, मग आता या वनला तिकडे पाठवून द्या, तिकडे मायनस वन होऊन जाईल. ओके, मग इकडे काय करायचं, याचा एलसीएम घेऊन घ्यायचा, टूचा आणि थ्रीचा एलसीएम काय असतो सिक्स, मग मी काय करेल सिक्स काढून घेऊन, इथं सिक्स आणण्यासाठी थ्री ने करायला, थ्री लॅमडा प्लस इथं मला टू ने मल्टिप्लाय करावं, म्हणजे फोर लॅमडा इज इक्वल टू मायनस वन. तो सिक्स तिकडे गेला म्हणजे काय होईल बरं, तो सिक्स तिकडे गेल्यावर या दोनचे ऍडिशन सेव्हन लॅमडा इज इक्वल टू मायनस सिक्स, म्हणजे लॅमडाची व्हॅल्यू आली मायनस सिक्स बाय सेव्हन. यू जस्ट चेक दिस व्हॅल्यू इन द ऑप्शन, मायनस सिक्स बाय सेव्हन इज युअर सी ऑप्शन.
किती वेळ लागला, किती वेळ लागला सांगा? आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करता तेव्हा क्लिक होतं, एकदम फास्ट होतं, आलं लक्षात? किती वेळ कन्सल होतं बघा. आता सगळं स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलंय बघा, एक्स दिलाय, वाय दिलाय, झेड दिलाय, काही त्याच्यासोबत दुसरा कोएफिशिएंट दिलेला नाही, नंबर दिलेला नाहीये. मग इथं बघा स्टँडर्ड फॉर्म आहे, डायरेक्ट मल्टिप्लाय करा. या दोनचं मल्टिप्लिकेशन किती झाला? मायनस नाईन के. या दोनचं मल्टिप्लिकेशन किती झाला? प्लस टू के. या दोनचं मल्टिप्लिकेशन किती झाला? मायनस के इज इक्वल टू झिरो. काय आन्सर पाहिजे होता? या दोनचं व्हॅल्यू काय होईल बरं? मायनस सेव्हन के इज इक्वल टू, तो तिकडे गेला तर प्लस टेन होऊन जाईल, तो तिकडे गेला तर के इज इक्वल टू मायनस टेन बाय सेव्हन. सो मायनस टेन बाय सेव्हन इज युअर करेक्ट आन्सर, बी इज द करेक्ट. सॉरी, इकडे लक्ष द्या. आता इथं बघा, याच्यामध्ये पहिले काय करावं लागेल, आपल्याला जो न्यूमरेटर आहे तो व्यवस्थित फॉर्मेटमध्ये आणावा लागेल. इथं व्यवस्थित फॉर्मेटमध्ये आणला तर मायनस साईन इथे लागून जाईल. आलं लक्षात? इथं व्यवस्थित फॉर्मेट आला तर हा इकडे पुढे घ्यायचा आहे, तिकडनं मायनस साईन निघेल, इकडे लागेल. आलं लक्षात? पण इथं थ्री आहे तर थ्रीने पण डिवाइड करावं लागेल. पहिले त्यांना एकदम व्यवस्थित बनवून घ्या. काय करणार बरं? एक्स मायनस वन अपॉन फाईव्ह, हा तर करेक्ट आहे. नंतर याला याला एका फॉर्म्युलामध्ये वाय मायनस मायनस वन बाय थ्री, अभी करेक्ट आहे. एक काम करा, इकडनं मायनस व्हॅल्यू काढला, झेड मायनस थ्री गेला आणि लॅमडा कडे मायनस होऊन गेला, हे आपल्याला माहिती आहे. नंतर पुढे याच्यामध्ये याच्यामध्ये एक्स मायनस मायनस वन अपॉन फोर असं झाला, हे नाही पण लिहिलं वरचा काही प्रॉब्लेम नाही. इथं हा पुढे घेतला आणि डिवाइड बाय थ्री केला, जर पुढे घेतला तर हा वाय झाला, डिवाइड बाय थ्री केला तर मायनस वन बाय थ्री होऊन जाईल. दोन मिनिटाला पंधरा आहे, पंधराला तीन ने डिवाइड केलं तर पाच बनवून जाईल, हो का नाही? आणि यांची जागा जेव्हा चेंज केली तर मायनस साईन इकडे इकडे चालला गेला. बघा त्याला कसं आलं. मग इज इक्वल टू आता झेड मायनस मायनस वन आहे अपॉन वन आहे, आपल्याला व्हॅल्यू भेटून गेला. काहीच दिलेलं नाही, त्याचा अर्थ तो वन असतो. करा मग आता आपल्याला माहिती, यांचं यांचं मल्टिप्लिकेशन करा लॅम्बडाचा व्हॅल्यू काढण्यासाठी. याचा मल्टिप्लिकेशन ट्वेंटी प्लस, याचा मल्टिप्लिकेशन मायनस फिफ्टीन प्लस, यांचा मल्टिप्लिकेशन मायनस लॅम्बडा इज इक्वल टू झिरो. ओके, लॅम्बडाला तिकडे पाठवून द्या. ट्वेंटी मधनं आग फाईव्ह इज इक्वल टू लॅम्बडा, झालं, लॅम्बडाची व्हॅल्यू फाईव्ह आली. काय पाहिजे होतं? आलं लक्षात कसं काढलं? हे पी वाय क्यूज आहे, हे ओल्ड क्वेश्चन्स पण आहे, आता 2019-18 पण क्वेश्चन्स आहे, व्यवस्थित करून घ्या. ओके, आजचा दिवस एवढंच करू, दॅट्स इट. समजलं ना सगळ्यांना? डाऊट आहे कोणाला? थँक्यू सो मच नाव.